पुढे पाहूयात. राज्यात रस्ते अपघातांची सर्वाधिक नोंद असलेल्या पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश असून 2021च्या तुलनेत 2022 मध्ये जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातात 8% वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात 550 पेक्षा अधिक जणांनी रस्ता अपघातात आपला जीव गमावलाय. यातील सर्वाधिक अपघात हे दुचाकींचे आहेत. जळगावचे रस्ते की मृत्यूचे सापळे. वर्षभरात 550 जणांचा अपघातात मृत्यू. दुर्घटनेत 70% अपघात दुचाकींचे. मंडळी, तुम्ही जळगाव जिल्ह्यातून रस्ते मार्गे प्रवास करत असाल तर सांभाळून, कारण केव्हा कुठे कधी तुमच्या वाहनाचा अपघात होऊ शकेल सांगता येत नाही. कारण जळगाव जिल्ह्यातले रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत. जळगाव जिल्ह्यातल्या रस्त्यांवर गेल्या वर्षभरात 100 अपघात झाले. जळगाव जिल्ह्यातल्या रस्त्यावर रोज 2 ते 3 अपघात होतात. राज्यात सर्वाधिक अपघात प्रवण पहिल्या 5 जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. जळगाव जिल्हा अपघातांचा ब्लॅक स्पॉट बनलाय. कारण 2020 मध्ये 464 जणांचा अपघातात मृत्यू झाला, 513 जण जखमी झाले. 2021 मध्ये ही संख्या वाढली आणि 525 जणांचा मृत्यू झाला तर 623 जण जखमी झाले. 2022 मध्ये ही संख्या आणखी वाढली. 550 जणांचा मृत्यू झाला तर 650 जण जखमी झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे. अनेक भागात रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे अपघातांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं नागरिकांनी म्हटलंय. तर नियमांचं पालन न केल्यामुळे अपघात वाढल्याचं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलंय. रस्ता अर्धवट सोडलेला आहे, ते मुरुम माती टाकलेली आहे. त्या मुरुम मातीमध्ये मोठे मोठे दगड सर, ते दगड उडता आणि इथे अपघात खूप होता. मागच्या हप्त्यामध्ये 2 जणांना दगड लागलं. एक जण पाय मोडला, एका जणाच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे. आम्ही जेव्हा विश्लेषण केलं अपघाताचं की त्यामध्ये एकूण अपघातामध्ये 70% अपघात तर हे दुचाकी चालकांचेच आहे. आणि दुचाकी चालकसुद्धा बरेचसे अपघात हे रात्रीच्या वेळेस, म्हणजे 6 संध्याकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान झालेले दिसून येत आहे. आणि त्यामध्ये बहुतेक जे काही दुचाकी चालक आहे जे या अपघातामध्ये मरण झालेले आहेत, ते विना हेल्मेट प्रवास करीत असल्याचे आढळून आलेले आहे. जळगावातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वाहन चालकानं वाहतुकीचे नियम पाळायला हवे, नाहीतर जळगावचे रस्ते म्हणजे मृत्यूची वाट असं समीकरण बनून जाईल. नितीन नांदूरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.